वसला राजा चुंद राजा चुंद देवान आता या तलावामध्ये आता मला काय करायची गरज नाही कारण की तलावा सगळ्यात भेटत आहे आम्हाला आणि या तलावामध्ये तुम्ही आता पण जाडं टाक म्हणला इथं बंगाली माशी कोणतीही मिळणार नाही इथं कधी पन्नास हजारापर्यंत उत्पन्न होत नव्हता मागच्या वर्षीचा उत्पन्न दीड लाख म्हणजे एक लाख काही पंच्याहत्तर हजार काही असं आहे या तलावात एका वर्षामध्ये एवढं उत्पन्न वाढला कारण की या तलावाच्या मतीला डिमांड खूप आहे ही सदाफुली यांनी ही म्हणजे अक्का तलाव पूर्ण वापलेला होता इथं म्हणजे गात बिलकुल नव्हती वनस्पती बिलकुल कोणतीच नव्हती फक्त पाणी आणि माती आणि सदाफुली हे तीन वनस्पती वस्तू होते बाकी इथं काहीच नव्हते अगं तलाव आपल्याला कमीत कमी बारा महिन्याचा उत्पन्न होईल म्हणजे आपल्याला काहीतरी थो थोडी आर्थिक मदत थो होईल असं अगर आपल्याला आप उत्पन्न पाहिजे असेल तलावामध्ये तर पुन्हा जिवंत करावं लागतील तलाव तेव्हा गावात रोज येणं जाणं होतं माझं तर महिलांसोबतही जे बोलणं चालायचं तर ओळख होती त्यांनी मला पाहिलं की आ, माहिती होती त्यांना की असं आपल्या तलावात काहीतरी वेगळं काम होत आहे आणि तलाव पुन्हा व्यवस्थित करायसाठी काम करत आहेत आणि यांच्या माध्यमातून करत आहेत हे पण माहिती होतं मग त्यातल्या काहीजणी माझ्याकडे आल्या म्हणजे तुम्ही आमच्या या घरच्या सगळ्या माणसांना हे सोबत घेऊन हे काम करता वगैरे सगळं चांगलं आहे पण ती जी काही रोजी आली न म्हणे त्या कामातून ती घरी नाही पोचली म्हणे ती दारूच्या गुत्त्यावर गेली वणे तर म्हटलं मग हे तर कठीण काम आहे असं जर म्हणजे एकीकडे आपण हे दुरुस्त करायसाठी व्यवस्थित करायसाठी करायचं आणि समजा उद्या तलावाची माशांची उत्पादन क्षमता वाढली आणि त्याच्यातून चार पैसे जास्त मिळाले आणि ते जास्तीचे चार पैसे जर दारूच्या गुत्त्यावर जात असतील तर काही उपयोग नाही आहे याचा म्हणून मग आम्ही सरळ दुसऱ्या दिवशी हा नियम करून टाकला की लाग लागवडीचं काम जे आहे ते महिला करतील आणि रोजी त्यांच्या हातात देऊ जसा एकीकडे तलाव उभा होईल त्याच्यासोबत दुसरीकडे समाज पण उभा होईल मग असा निर्णय घेतला की महिला लागवड करतील पुरुष फक्त आणून देतील तर खरंच महिलांनी केला ते तलावामध्ये आम्ही म्हणजे उत्पादनासाठी वनस्पतीची लागवड करीत आहोत म्हणजे महिलांना आम्हाला आणण्याचा उद्देश हाच होता की जे शंभर रुपये त्यांना रोजी मिळेल ते शंभर रुपये घई जातील पण पुरुषांना दोनशे दिलं तर ते शं एकही रुपया घई जाणार नाही ते डायरेक्ट दादू भट्टी जातील कारण की त्यांना दुखणा भरते सायंकाळी मग महिलांनीच आम्ही सुरुवात केलं पुरुषांना ठेवलं बाजूला प्रत्येक कामामध्ये मग च्या बंद्या तलावामध्ये यांनी कशा प्रकारे तलावामधील बेश्रम काढला बेश्रम काढून तलावामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत त्यांची लागवड कशी केली तर तसंच काही महिलांच्या हातांनी महिलांच्या पुढाकाराने श्रमदानाच्या मार्फत कारण मजुरी नव्हती आणि मजुरी देणे मजुरी देणे हे सोसायटीला पण शक्य नसल्यामुळे आम्ही गावातील सगळ्या महिलांना घेऊन आणि पुरुषांना घेऊन सदासावली ही श्रमदानामार्फत काढली आणि त्याच्यानंतर सदासावली काढल्यानंतर ट्रॅक्टरने नांगरणी करून नांगरणी केल्यानंतर मग नवेगाव बांधवरून चिला चौरा गाद आ, अशा ह्या वनस्पती कमळकंद घोडेफुत्या वगैरे हे सगळं कमळकंद वगैरे आणून तलावामध्ये आम्ही लागवड केली त्याच्यामुळे आत्ता असं झालं की आ, जे आधी आम्हाला मिळत नव्हतं म्हणजे मुलगी मासोळ्यांच्या पण प्रजाती वाढल्या त्याच्यामध्ये भाज्या पण वाढल्या आणि आत्ता माझ्या गावांमध्ये ते तलावांमध्ये खूप सारं असं जे झाडू बनवण्यासाठी आपण आसेरा वगैरे म्हणतो त्याचं पण खूप प्रमाण असं वाढलेलं आहे मासेमारी हा जरी व्यवसाय असला तरी त्याच्यात याच्यातून होणारं उत्पन्न काही वर्षभर घर चालवण्या इतकं उत्पन्न नाही आहे कारण तलावांचे आकार छोटे किंवा तलावांची उत् उत्पादन क्षमता कमी मग हे आयपोमियासारख्या वनस्पतींचं अतिक्रमण त्याच्यामुळे पण उत्पन्न कमी होतं तर अनेक प्रश्न त्या तलावाच्या व्यवस्थेमध्ये पण आहेत किंवा एखाद्या वर्षी पाऊस फार कमी झाला तर तलाव नीट भरत नाहीत तेव्हा मासे माशांचं उत्पादन कमी होतं तर या सगळ्या याच्यामुळे मग आ, फक्त मासेमारीच्या पैशावर घर चालवणं शक्य नसतं आणि ढिवर समाजाचे लोक पूर्वीपासून हे असे कोणाच्या तरी आश्रयानेच वाढत असल्यामुळे आणि ज कामं करत असल्यामुळे त्यांच्याकडे शेतीच्या जमिनी पण नाही आहेत म्हणजे फार कमी ज मासेमार समाजाचं जर बघितलं तर जवळपास साठ टक्के लोकं भूमिहीन आहेत आणि अशा परिस्थितीत मग त्या बाईवर जेव्हा घर चालवायची जबाबदारी येते तर तिला अनेक बाबतीत तडजोडी कराव्या लागतात आणि सगळा जो या आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थितीचं जे काही भार आहे वजन आहे म्हणजे जेव्हा मी लग्न होऊन आली म्हणजे आठ वर्ष मी घरीच होती काही काम नाही केली मी त्याच्यामुळे माझं मी फक्त एक घर सांभाळते आणि मुलं सांभाळते माझी एवढीच ओळख होती बाकी काही ओळख नव्हती म्हणजे माझ्या बा, घराच्याच बाजूला किराणा दुकान आहे पण मी कधी त्या किराणा दुकान म्हणजे आमच्या समाजा समाजामध्ये म्हणजे आमच्या स्वतःच्या घरी महिलांना कुठेही जहाची परवानगी नव्हती त्यांनी घुंगट टाकूनच राहायचं आणि इतके प्रश्न होते महिलांचे महिलांचे तर काय माझे स्वतःचे पण खूप प्रश्न होते मी पण मासेमार समाजातील असून एक गरीब कुटुंबातील होती कारण सगळे म्हणजे आमच्या घरातील लोकं म्हणजे दुसऱ्यांच्या शेतमजुरीला जाऊनच काम करायचे त्या पाटील लोकांच्याच शेतीवर जाऊन मी पण जात होती त्यांच्याच शेतीवर जाऊन आपला म्हणजे पोटाचं सगळं प्रश्न आपल्याला मिटवावं लागत होतं त्याच्यानंतर मग मी महिलांना सगळं समजावून सांगितलं की आपल्याला महिला ग्रामसभेमध्ये आपले स्वतःचे प्रश्न मांडायचे आहेत घरकुल असेल शौचालयाचा प्रश्न असेल प्रश्न असतील ज्या पद्धतीने या तरुण मुली बदलासाठी अस्वस्थ होत्या आणि त्यांना ते बदल हवेसे वाटत होते ना तसंच तरुण मुलं जे आहेत म्हणजे यांचे नवरे पण तरुणच होते ना आणि त्यांनी या पोरींना जी साथ दिली वेळप्रसंगी स्वतःच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन पण यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून या पुढे होऊन एवढ्या गोष्टी करू शकल्या आणि जर ते ब तरुण पोरं पण या आपल्या बायकांच्या मागे उभे नसते झाले तर कठीण होतं शक्य नव्हतं आणि म म्हणून तिथे नवरा बायको दोघांनी मिळून या महिला नेतृत्वाला उभं केलं घरातली पण लोकांना थोडंसं म्हणजे असं त्यांना पण गर्वानं वाटत आहे की आपल्या घरातील सून जशी बाहेर जाते चार लोकांमध्ये जाते तलावांच्या बाबतीत पण एवढ्या सारी म्हणजे माहिती देते किंवा तलाव तलाव संवर्धनाच्या दृष्टीने पण ती थोडी म्हणजे अभ्यास करत आहे किंवा ती समोर जात आहे तर त्यांना पण थोडंसं हिंमत वाटते ते पण चार लोकांना सांगतात जर घरात पाहुणे आले किंवा बा कोणी बाहेरचे दोन लोक आले तर त्यांच्याजवळ बसून ते सांगतात की पण अशी तलावाच्या बाबतीत काम करते किंवा गावातील मजूर संघटना तयार करते रोजगार हमी संदर्भात बोलते तो तो असे वगैरे पण ते लोकांना असं सांगतात गर्वाने तर दोन महिने गेला का इथला संपूर्ण पाणी आटतो तर या तलावाचा उत्पन्न वाढतो पण अगर सगळे चारही तलाव यांचे असेच असते तर बहुतेक यांना मासेमार समाजांना दुसऱ्याकडे जायची गरजच नाही कारण की बारा महिने इथं उत्पन्न मिळू शकतो अगर पुरुषांनाच मिळतो नाहीच तर महिला पण मिळतो आत्ता ही परसूड आहे म्हणजे वाढली आजूबाजूला जे गवत दिसतो वाढलेला ती मै तांदूळ आहेत ते देवधान म्हणतो आपण त्या महिला जिपतात इथले जे आता आपण आलो आत ना इथं हा कंबळ आहे त्याचे कंद काढून विकतात घोड्यापुत्या आतमध्ये आहेत त्या महिला विकतात म्हणजे पुरुषांनाच रोजगार नाही मिळत तर महिलांना पण इथून रोजगार मिळतो आता आम्ही काल जे लोणचं बनवायचं काम चालू आहे माझ्या गावामध्ये महिलांचं मला कधीही म्हणजे जेव्हा मासे मारे फक्त खायला मच्छी मिळत होती आणि एखाद्या वेळ एखाद्या वेळेस वे शंभर दोनशे रुपया आम्हाला मिळत होते नाहीतर आम्हाला कधी पैसे नव्हते म्हणजे एवढी हिंमत नव्हती आमच्यामध्ये की आम्ही त्यांना विचारून की आज किती मासेमारी झाली हे आमच्याकडे हिंमत नव्हती तो आत्मविश्वास महिलांना वाढलं की आज अगर शंभर रुपयाची मासेमारी करत असेल तर पंचवीस रुपये पुरुष कमी खाईल पण पंच्याहत्तर रुपये नव्हता